सदरची जी घटना, एक गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे. पहाटे 4:30-5 दरम्यानची घटना आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या 2 ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि जो इथे हॉटेल आहे धाबा, तर त्याचंही काही नुकसान झालं आहे. आजूबाजूचे घर आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे. तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे, तिथे काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत. त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे. त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत. बरोबर आहे, अशी घटना यापूर्वी घडली होती. त्याच्यामध्ये अतिशय कडक कारवाई केली होती. सर्व जे इन्वॉल्व्ह होते त्याच्यामधले आरोपी, त्यांना सर्वांना अटक केली होती. पुन्हा अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडते, ती याच्यामध्ये देखील जे काही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह लोक असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.